त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ईडीचं सरकार जे केलं तेच असंविधानिक आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला ईडी आणि सीबीआयच्या धाकाने पुन्हा आता ईडी आणि ए असं एक सरकार पुन्हा महाराष्ट्रात नवीन आलं. एक मंत्र्याकडे 6-7 जिल्हे पालकमंत्र्याचे दिले गेले आणि त्याच्यामुळे जनतेला फार नुकसान झालं आणि महाराष्ट्र 5 वर्षांनी मागं बघा 3 तिघडा 4 बिघडा भाजपचा जो नारा होता ते चालला. आमचे नेते मल्लिकार्जुन खरगे साहेब आणि आमचे नेते राहुल गांधी यांनी जो आम्हाला मंत्र दिला त्या मंत्राच्या आधारावर पूर्ण राज्यभर एक जन आंदोलन काँग्रेस भाजपच्या विरोधात निर्माण करण्याचं काम काँग्रेस पक्षाचे सगळे नेते आणि कार्यकर्ते करतील अशा पद्धतीची. आम्ही अनेकदा तुम्हाला सांगितलं की हे सरकारच महाराष्ट्राचं असंविधानिक आहे आणि या असंविधानिक सरकारची जी काही परिस्थिती आहे या परिस्थितीचं आपण लोकांनी समजलं पाहिजे. त्यावेळी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी ईडीचं सरकार जे केलं तेच असंविधानिक आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला त्याच पद्धतीचं भूमिका घेतलेली आहे पण तरी सुद्धा ईडी आणि सीबीआयच्या धाकाने पुन्हा आता ईडी आणि ए असं एक सरकार पुन्हा महाराष्ट्रात नवीन आलं. गेल्या 15 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार केला गेला नाही. एक मंत्र्याकडे 6-7 जिल्हे पालकमंत्र्याचे दिले गेले आणि त्याच्यामुळे जनतेला फार नुकसान झालं आणि महाराष्ट्र 5 वर्षांनी मागं करण्याचं पाप हे महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवला हे आता भाजपला विचारण्याचं काम महाराष्ट्राची जनता करते आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांना हे आणि सुरुवातीला सांगितलं की भाजपला पहिल्यांदा 105 आमदार महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिले. खरं तर जनता चुकली असं जनतेला आता वाटायला लागलं कारण की यांना बहुमताच्या जोरावर हे संविधानिक व्यवस्था कशी तोडतात आणि जनतेला कसा त्रास देतात याची जाणीव आता जनतेला झालेली आहे. भाजपला सत्तेच्या बाहेर काढणं आता महाराष्ट्राच्या जनतेचा एकमेव उपक्रम आहे. बघा 3 तिघडा 4 बिघडा भाजपचा जो नारा होता ते चालला. आमच्या सरकारनं तर 3 विचाराचं सरकार जेव्हा होतं कोरोनासारख्या महामारीवर आमच्या सरकारने मानकास आघाडीच्या सरकारने मान खाल्ली. मोदी सरकार दिल्लीमधून नवीन कायदे द्यायचे आणि ते सगळे अंमलबजावणी करायला लावायचे नाही केलं तर कारवाई करायची भूमिका कारण की त्याला राष्ट्रीय आपत्ती घोषित केली होती महामारी घोषित केली होती आणि त्याच्यामुळे राज्यातल्या त्यावेळेच्या सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेचा जीव वाचवण्याचं काम केलं. पण आज आपण पाहतो की इथं लोक मारतात शेतकरी रोज आत्महत्या करतात तरुण आत्महत्या करतात गृहस्थांनी आपलं घर चालू शकत नाही महागाईमुळे हेच सांगत होते की महागाई आम्ही कमी करू का कमी करत नाही आणि हे सगळ्या प्रश्नावर हे नापास झाले आणि म्हणून रोज काही ना काही नवीन भांडण आणायची आणि मीडियामध्ये या त्याच्यावर चर्चा करायची जनतेच्या प्रश्नावर चर्चा करायची नाही हा भाजपचा जो प्लॅन आहे हा मी उठून घेतो.